सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदी जाओ स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझे किचन टूरच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर हे आहे माझे किचन जे मी जुलै महिन्यामध्ये याचा थोडाफार बदल केलेला आहे YouTube पेमेंट मधून। तर तो व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे, त्याला खूप छान तुम्ही प्रेम दिलेला आहे। तर आज मी तुम्हाला परत एकदा माझं डिटेल मध्ये पूर्ण किचन दाखवणार आहे। तर या ह्या बाजूला आपण देवघरापासून वास्तुशास्त्रानुसार मी पूर्ण किचनचं काम करून घेतलेलं आहे। तर बघा इथं आहे आपलं देवघर। तर हे आहे माझं कन्यादान मध्ये भेटलेलं, मला संसार सटामध्ये भेटलेलं देवघर। त्यानंतर आपलं आहे इथं बसवणा शिखर, ह्या कोपऱ्यामध्ये स्वामी समर्थाचा फोटो आहे आणि अशा पद्धतीनं डेकोरेशन मला आहुणी करून दिले। तर हे छोटेसे आपले आर्टिफिशियल फुलं ते लावलेले। परत आहे आपल्या इथं किचन ओटा, हे बघा इथं आहे माझी इलेक्ट्रिकल शेगडी जी मी गेले 5 वर्ष झाले ह्या शेगडीवरती स्वयंपाक करते, म्हणजे स्टीलची बॉडी पण असते ह्यामध्ये। आणि हे इथं आहे माझा गॅस आणि आपलं दररोजचं जे स्वयंपाक आहे ते। तर अशा पद्धतीची मी पूर्ण स्टाईल लावलेली आहे। तर आपलं हे शेतातलं घर आहे, तर रानातलं एका शेतकऱ्याचं। आणि ह्या कोपऱ्यात जे मला साहित्य लागतं स्वयंपाकासाठी, म्हणजे लाकडी पळी उलटणे हे सगळं साहित्य आहे माझं। आणि इथं 2 स्विच काढलेले आहेत आणि वरते थोडस शोपीस। इथं आहे आपलं फ्रीज, तर फ्रीज मध्ये आपलं जरूरी दूध भाजीपाला ते आणि मी हिरवी मेथीची भाजी ठेवली या ठिकाणी आणि त्यावरतीच मी मिक्सर ठेवलेला आहे। आणि हे आपली आहे भांड्याचे डब्याची मांडणी। तर हे माझे जे बरणे आहेत छोटे छोटे आपल्या डाळी ते असतात, तर ते साहित्य आहे इथं, म्हणजे सगळं डाळी मसाले रवा तांदूळ सगळं काही जे काय आहे छोटे छोटं इथं आहे। समर्थाचं च्यवनप्राश जाम परत लोणचे आहेत या ठिकाणी। तर साठवणीचं या ठिकाणी मी मसाला ठेवलेला आहे एका कोपऱ्यामध्ये। तर जेव्हा लागेल तेव्हा बरणीतलं मी छोट्या बहिणीत काढून घेते 8-15 दिवसाचं। आणि इथं हरभर येते आणि माझी वरती आहे जे मला कधी तर वर्षात एकदा किंवा दोनदा लागतात ते भांडे। तर टेप आहे तांब्याचा, तांब्याची घागर आहे स्टीलचा टेप बघूने, त्याच्यामध्ये पुरणपात्र ते ठेवले मी। हे बघा हे सगळे आपल्या डब्यामध्ये कोरड्या पापड्या आणि ह्या डब्यामध्ये पण आपल्या डाळी ते डब्यामध्ये सगळं आपलं वर्षभराचं साठवणीचं साहित्य आहे। कुरड्या पापड्या खारुड्या सांडगे चकल्या पट्टी पापड आणि ह्यामध्ये तांदूळ डाळी असं ठेवलेलं आहे। परत इतरचं जे साहित्य आपलं किराणा माल ते, तर वास्तुशास्त्रानुसार ह्या बाजूलाच आपला किराणा माल ठेवला पाहिजे आणि फ्रीज पण ह्याच दिशेला पाहिजे। तर पूर्ण माझं किचन वास्तुशास्त्रानुसार आहे, अगोदरचं माझं नव्हतं पण मी जुलैमध्ये पूर्ण यामध्ये बदल करून वास्तुशास्त्रानुसार याचं बांधकाम केले, म्हणजे हे किचन वट्टा परत हे कपाट बांधून घेतलेलं आहे। या ठिकाणी आहे भांड्याचं रॅक, तर हे पण वास्तुशास्त्रानुसार थोडंसं या कोपऱ्यात पाहिजे पण मला जागा पुरली नाही रूम छोटा असल्यामुळं, तर मी इथं ऍडजस्ट केले म्हणजे ह्या कोपऱ्यात न बसवता इथं। तर वास्तुशास्त्रानुसार भांडे किराणा माल आणि असे फ्रीज हे इलेक्ट्रिकल वस्तू ह्या दिशेला पाहिजे। तर होईल तेवढा मी प्रयत्न केले ऍडजस्ट करायचा। आणि हे इथं खाली आहे आपलं, तर इथं आहे कांदा लसूण बटाट्याची माझी जाळी। इथं आहे कोपऱ्यात सिलेंडर आणि जी पाटे आहेत आपले तर ते ठेवलेत। इथं आहेत आपले मोठे घुगणे जे असे इतके मोठे आणि ते मला गणपतीला लागतात, वर्षात फक्त एकदाच काम पडतं, गणपतीसाठी खास घेतलेले आधी मध्ये मम्मी त्याला कधी काढत नाही ते। आणि आपले इथं जे दररोज स्वयंपाकासाठी साहित्य लागतं, मिठाचा डब्बा मसाला डब्बा किंवा छोटे छोटे मसाल्याचे डबे हे इथं ठेवते। तर अशा पद्धतीचं आहे माझं पूर्ण किचन तुम्ही बघू शकता। तर माझी किचन टूर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा। आपल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।